नमस्कार, लताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे रताळ्याचा हलवा। तर ही गावरान रताळी आहेत, शक्यतो ही भेटत नाही। जेव्हा आपण कुठे भेटलीस तर घ्यावीच असं माझं मत आहे, कारण की यांची चव अतिशय खूप छान लागतात। म्हणजे आपली नॉर्मल गाजर असतात, त्यांच्यापेक्षा ही खूपच चव वेगळी यांची आणि छान लागतात। ही त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वेलची पूड लागणार आहे, थोडी साखर लागणार आहे आणि किसलेली रताळी ही मी स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहे। आणि हो, रताळी जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा लगेच किसून ती वापरत आणावी, नाही तर ती काळी पडली जातात। अजून आपल्याला दूध लागेल आणि कढईमध्ये थोडंसं तूप। तर आपण आता सुरुवात करू। तूप थोडंसं विरघळून द्यावे। किस होता आणि तो चांगल्या प्रकारे फ्राय करून द्यावा। चांगला फ्राय केल्यामुळे काय होतं, तुपाची जी चव असते ना ती त्याच्यामध्ये उतरली जाते, त्याच्यामुळे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं फ्राय करायचं। तसं तसं ते कमी होत जातं। आपल्याला वाटतं की खूप आहे की काय, खूप होतोय की काय, नाही तो कमी होत जातो। आता आपण त्याच्यामध्ये साखर घालू। व्यवस्थित हलवून घ्यावी। आणि त्याच्यामध्ये आपण दूध घालू। पाणी वगैरे खाण्याची गरज पडत नाही, अर्ध लिटर दूध भरपूर होत। आणि दुधामुळे दहा ते पंधरा मिनिट मंदाच्यावर असं थोडं शिजवून घ्या। अजून 5 मिनिट आपला रताळ्याचा हलवा होत चालला आहे। अतिशय खाण्यासाठी एकदम चवदार चविष्ट असा हलवा। तर तयार आहे आपला रताळ्याचा हलवा।
थोड़े ड्राई फ्रूट्स, थोड़ी वेलची पावडर, तयार आहे आपला रताळ्याचा हलवा।